सारे घड़ ले। ऊन सावल्या परे जीवने नकळत सारे घड़ ले। बघितलं ना, तुम्ही सुद्धा माझ्यावर प्रेम करत नाही म्हणता। आता मी तुमच्या जवळ आलो, तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुमच्या मनात प्रेम नाही आहे, पण तरी तुमच्या मनातलं माझ्याबद्दलचं प्रेम उफाळून आलंच ना। त्या रात्री सुद्धा तेच झालं होतं। या सगळ्या मयूर प्रकरणामध्ये तुमचा जीव वाचवायचा म्हणून तुमची काळजी वाटत होती मला, म्हणून करत होतो मी प्रेमाचं नाटक। पण जेव्हा जेव्हा मी तुमच्या जवळ आलो ना, तेव्हा नाही भान राहिलं मला। माझ्या मनातलं तुमच्या बद्दलचं प्रेम उफाळून आलं न्या। अच्छा, म्हणजे माझ्यावर हल्ला झालाच नसता तर तुमच्या मनातल्या माझ्याबद्दलच्या भावना कधी कळल्याच नसत्या तुम्हाला। ठीक आहे, म्हणेन थँक्यू मयूरला। काही गरज नाही त्याला थँक्यू म्हणायची। प्रताप प्लीज, मी सांगितलं ना, माझं म्हणणं तुम्हाला पटतंय की नाही एवढं सांगा। प्रताप, काय चाललंय तुमचं? प्रताप, एकदाच काय ते स्पष्ट सांगून टाक ना। तुम्हाला स्पष्ट ऐकायचंय ना, सांगतो आज स्पष्टपणे। नेहा, तुमच्या बरोबर प्रेमाचं नाटक केलं होतं मी, पण हे नाटक करता करता कधी तुमच्या प्रेमात पडलो कळलंच नाही मला। करतो मी तुमच्यावर प्रेम, खरंच खूप मनापासून प्रेम करतो तुमच्यावर। सांगा ना, अजून किती स्पष्ट बोलू मी? मनमानी करायची आहे ना तुम्हाला? तुमचीच मनमानी करायची आहे ना तुम्हाला? स्वतःला हवं तसंच वागायचं आहे ना? ठीक आहे, या तुम्ही, जा जा क्लिनिकला जा, मला नाही आहे गरज तुमचीसा। मला आवरून ऑफिसला निघायचंय। त्या आपण परफेक्ट कपल नाही आहोत, आपण एक परफेक्ट फॅमिली म्हणून राहायचंय, हेच म्हणणं आहे ना तुमचं? ठीक आहे, चालेल, या तुम्ही, चला या। जाईन मी, पण आधी औषध घ्या। तुमच्या औषधांची गरज नाही आहे मला। शेवटचं सांगतो, असं नाही ऐकणार तुम्ही, चला। तुमचं सगळं सामान घेऊन जा।
औषध घेतल्याशिवाय कुठेही जाणार नाहीये मी। ठीक आहे, मग दिवसभर इथे अशीच उभी राहते। ऑफिसला आज काही फार महत्त्वाचं काम नसेल तर घरी बसून आराम कर। ऑफिस मध्ये मस्करी करायला जात नाही मी, महत्त्वाचं काम असतं म्हणूनच जातो ऑफिसला। तुम्ही दिलेली गोळी घेतली मी, आता आंघोळ करीन। आईसाहेब आल्याचा चहा बनवत आहेत माझ्यासाठी, तो चहा घेतल्यावर नक्कीच फ्रेश वाटेल मला। टेक केअर नेहा, आपण परफेक्ट कपल होऊ शकतो की नाही याबद्दलचं तुमचं फायनल उत्तर मला रात्रीपर्यंत हवं आहे। हां प्रीती, क्लिनिकला यायला निघायचंय मी। आईसाहेब मी प्रताप बरे आहेत ना? ताप नाहीये फार, मी तरी गोळी दिली आहे त्यांना। ऑफिसला जायचंय म्हणत होते ते, आवरायला गेलेत। इम्पॉर्टंट मीटिंग आहे काहीतरी ऑफिसमध्ये त्यांच्या। खाली येऊ देते, मस्त गरम गरम आला तर चहा देतो। म्हणजे तुमच्या गोळी परीस कसे पट्टापट ठणठणीत होतात की नाही बघा। नक्कीच। बरं आईसाहेब ऐका ना, आज क्लिनिकमध्ये खूप पेशंट येतो मला, तर मुलांना शाळेतून प्लीज तुम्ही घेऊन याल का? चालते की? ठीक आहे, मग निघते मी। आईसाहेब नेहा आली होती का? गाडी दिसली तिची आता जाताना। वय फोन केला तवा येऊन गेल्या। का पण म्हणे? नाही म्हणजे नवरा आजारी असल तवा बायकोनी घरी थांबायला हवं, इतकं बी शिकवलं नाही तुम्ही त्यासनी। अगं बाई प्रतापरावनं ताप बी पाहिलाय का? कुठे आहेत मी? थांबा, वराती मागून घोड आपलं। म्हणजे सुनबाईने औषध दिलं त्यासनी, बरं वाटलंय आता। हा मग ठीक आहे, ऑफिसला जायची तयारी करायला लागतीय। चल बरे झालं। म्हणजे ताप बीप नाही आता? पण कसं असतं ना, आता आजारपणात आपलं माणूस जवळ असलं की बरं वाटतंय। हो ते आहेच, पण तुमची पोरगी तर गेली की भुरकन। अहो तुम्ही आत्ताच म्हणालात ना प्रतापराव बरे आहेत, ऑफिसला जायला निघतायत। मग आता तिचं काम तिने केलं, क्लिनिकला दुसरे पेशंट्स असतील म्हणून गेली असेल ना ती। कसं आहे माझ्या मुलीला जबाबदाऱ्या कळतात बर का तिच्या? जबाबदाऱ्या कळतात। फोन केला तेव्हा कुठे आल्या त्या? पुरे चर्चा नको। अग बाई नाही म्हणजे घरात एवढा नोकर आहे, सेवा करणारी सून आहे, तरी आईसाहेबांवरती आलं सोलायची का बरं म्हणे वेळ आली? काय नाही हो, प्रतापरावासने आमच्या हातचा गरम गरम आल्या तर चहा हवाय, तवा बसलो आपलं आलं सोलत। चला म्हणजे ते एक बरं झालं। कसं आहे त्या निमित्ताने कधी नव्हे ते तुमच्या हातचा आलो घातलेला गरम गरम चहा मला प्यायला मिळणार वाटत। त्यात काय एवढं पाचतो की नाही, म्हणजे खाल्ल्या मिठाला नाही पर खाल्ल्या साखरेला जागून दोन टोमण कमी मारायला आम्हाला। चला मी मदत करते तुम्हाला। नमस्कार। तू परत इकडे आलास वैरा?
प्लीज मला प्रताप दादांशी थोडंसं बोलायचंय. ते आहेत का? तुला एकदा सांगून कळत नाही हा? जा तू इथून, कोणी माफ करणार नाहीये तुला. नाही प्लीज असं बोलू नका. हे बघा मला फक्त एकदा त्यांना भेटू द्या. मी रिक्वेस्ट करतो एवढे उपकार करा माझ्यावर प्लीज. ह्यो असं नाही ऐकायचं. चल सुनबाईंचा जीव घ्यायचा प्रयत्न केला आणि वर तोंड घेऊन इकडे येतोस. लाज नाही वाटत तुला काय रे? ऐकू येत नाही का तुला? चल निघ इथून. चला आपण दार बंद करून घेऊया. चला सांगितलं हवं पुन्हा यायचं नाही म्हणून. चला चला एकदा ऐकून घ्या प्लीज. त्या रात्री सुद्धा तेच झालं होतं. या सगळ्या मयूर प्रकरणामध्ये तुमचा जीव वाचवायचा म्हणून तुमची काळजी वाटत होती मला. म्हणून करत होतो मी प्रेमाचं नाटक. पण जेव्हा जेव्हा मी तुमच्या जवळ आलो ना तेव्हा नाही भान राहिलं मला. माझ्या मनातलं तुमच्या बद्दलचं प्रेम उभाळून आलं नेहा. सुद्धा माझ्यावर प्रेम करत नाही म्हणता. आता मी तुमच्या जवळ आलो. तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुमच्या मनात प्रेम नाहीये पण तरी तुमच्या मनातलं माझ्याबद्दलचं प्रेम उफाळून आलंच ना. आपण परफेक्ट कपल होऊ शकतो की नाही याबद्दलचं तुमचं फायनल उत्तर मला रात्रीपर्यंत हवाय. मॅम पुढचा पेशंट पाठव. अरे काय वेड वेड लागले की काय तुला? अजून इथेच आहेस तू? एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला? चल निघ इथून. तुम्ही सगळे मला जोपर्यंत माफ करत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. बघा ना बघा ना माफ केल्याशिवाय जाणारच नाही म्हणतोय. आता ही ब्याद इकडनं कशी घालवायची तेच कळणं झालं नाही तर काय. असं ना ऐकायचं आपण झाडून मारूया का? बर एक काम करू. सुनबाईंचा हात भाजला होता बघ गरम चहानं. तसं गरम गरम पाणी आणून ह्याच्या अंगावर टाकूया का? नाही नको उगाच गरम पाणी टाकलं आणि भाजला भिजला जास्ती कमी तर प्रॉब्लेम व्हायचा. म्हणजे तसंच असेल ना तर मग फ्रीज मधलं थंडगार पाणी टाकूया. बरी माझ्याकडे एक भारी आयडिया आहे बॅडमॅनला पळवण्यासाठी. चल आता सांगतो तुला. चल चल हे बघ मी परत एकदा तुला सांगते तू इथून जा नाहीतर मग होणारे परिणाम भोगायला तयार राहा. आता आहे का अंधेर लज्जेच की तसं नाही ऐकायचं ते त्याला दाव तोच आता जातोस की नाही. पोरांनो तुम्ही विसरू करा आता आणि जवळ इथं हालत नाही ना तवर मारत राहा. अगं बरी आपण होळी खेळत नाहीये त्या बॅडमॅनला पळवायचं म्हणून आपण त्याला फुगे मार.
तुम्ही खेळालाय भाई हा अरे मारा की त्याला पळून लावा इकडनं जी भाषा कळती ना व त्याच भाषेत सांगतोय हो आणि मलाही पटलं ते आई आई साहेब प्लीज मुलांसमोर काही बोलू नका हे बघा मला मान्य आहे की मयूरने हल्ला केला होता माझ्यावर पण माझा जीव पण मयूरनेच वाचवला हो मी सांगितलंय ना तुम्हाला वाचवला असेल मग त्याला सांगून टाका की या घराकडं घरातल्या माणसांकडं बघायचं नाही जवळपास यायचं नाही म्हणून सांगा आणि हे बघ नेहा त्याच्यामुळे तुझ्या बाबांना अटॅक आला आम्ही नाही माफ करू शकत त्याला हो हो मी सांगते त्याला हे सगळं परत दिसणार नाही तो इथे तुम्हाला पण प्लीज आता मुलांना घेऊन आज जा पोरांनो चला र नाही मी अजून मारणार बॅडमॅनला मुलांना प्लीज थांबा हा बॅडमॅन नाहीये मग कोण आहे हा 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 तुमचा मयूर मामा आहे मयूर मामा हो सुनबाई तुम्ही काय सांगाल हो आई साहेब प्लीज आता मला बोलू द्या आता तुम्ही काहीच बोलू नका नेहा आई मामा म्हणजे आईचा भाऊ असतो ना म्हणजे तुझा भाऊ आहे हो बाळा हा भाऊ आहे माझा आतापासून ना ह्याला मयूर मामा म्हणायचं ओके पण नेहा आई हा जर तुझा भाऊ आहे मग त्या दिवशी तर तुला मारत का होता बाळा भाऊ बहिणींमध्ये भांडण होतात की नाही तुझं आणि अक्षदाताचं पण भांडण होतं हो की नाही तसंच त्या दिवशी आमचं पण भांडण झालं होतं म्हणून पण तुम्हाला आता कळलंय ना की हा मयूर मामा आहे तुमचा मग आता पटकन मामाला सॉरी म्हणा आणि आज जा हा सॉरी मामा सॉरी मामा मयूर तू खरच देवी आहेस देवी मी मात्र तुला उगाच राक्षस समजत होतो माझी खरच खूप मोठी चूक झाली मला माफ कर मला मयूर अरे सारखा सारखा इथे येत जाऊ नकोस असं सांगितलं होतं ना मी तुला मला मुलांना ह्यात ओढायचं नाहीये रे आणि खरं काय आहे ना ते सांगू शकत नाहीये मी त्यांना माया जेलमध्ये गेल्यापासून अक्षय खूपच हळवा झाला तू मायाचा भाऊ आहेस हे कसं सांगू मी त्याला सांग ना मला पण मी मायाचा भाऊ नाहीच आहे तो मयूर दसऱ्याच्या दिवशीच मेला मायाचा आणि माझा काहीही संबंध नाही आता आता माझी बहीण तू आहेस प्लीज एकदा माझी आणि प्रतापरावांची भेट घडवून आण प्लीज मला त्यांची माफी मागायची आहे ग त्यांनी माफ केल्याशिवाय मला चैन नाही पडणार प्लीज नकळत सारे घडले